मित्रांनो एम पी एस सीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे पुढच्या वर्षीसाठी आतापर्यंत जागे किती जागेसाठी प्रस्ताव आले आहे आणि किती जागेसाठी अजून प्रस्ताव आलेले नाही याविषयी महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कारण या अगोदर शासनाने घोषणा केली होती की जवळजवळ बारा हजार पदे ही एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे आता ही पदे कशी असणार आहे कोणती असणार आहे याबाबत त्यांनी पूर्ण माहिती दिलेली नाही परंतु मित्रांनो यासाठी प्रस्ताव हे तीस सप्टेंबरपर्यंत मागवण्याचे ठरलेले होते परंतु मित्रांनो यामध्ये महत्त्वाची अपडेट हाती आली आहे की तीस सप्टेंबर आतापर्यंत देखील या पदांची जे प्रस्ताव आहे ते शासनाला प्राप्त झालेलं नाही यासाठी एक सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आलेली होती उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याखाली तरी देखील मित्रांनो यामध्ये दिरंगाई हे विभाग दाखवत आहे आतापर्यंत मित्रांनो ज्या अकरा हजार तीनशे एक्कावन्न जागासाठी प्रस्ताव येणे नियोजित होते त्यापैकी फक्त बेचाळीसशे पदांचे प्रस्ताव आलेले आहे आणि सुमारे सात हजार म्हणजे दोन तृतीयांश टू बाय थर्ड पदांसाठीचे प्रस्ताव आलेच नाही यानुसार शासनातील जे विभाग आहे ते किती दिरंगाई करतात किती विलंब करतात हे ते दिसून येत आहे परंतु यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे जे मुख्यमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री आहे हे पदभरती राबवण्याबाबत सकारात्मक आहे आणि त्यांनी वेळोवेळी याकडे लक्ष घातलेले आहे आणि आतासुद्धा त्यांनी नवीन मिटिंग अंतर्गत सांगितले आहे सूचना केलेल्या आहे की जरी तीस सप्टेंबरची तारीख संपली तरी लवकरात लवकर राहिलेल्या सर्व रिक्त पदांसाठी जे प्रस्ताव आहे ते तुम्ही त्वरित मागून घ्या सर्व विभागांना आदेश दिले की त्वरित पाठवा आणि त्यानंतर एम पी एस सीला हे सर्व प्रस्ताव पाठवून मित्रांनो ॲडव्हर्टाईज जाहीर करण्यासाठी सूचना केल्या जाणार आहे या प्रक्रियेवर बघा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे लक्ष ठेवून आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे हे बघा या प्रक्रियेवर मुख्यमंत्री कार्यालय व मुख्य सचिव कार्यालय लक्ष ठेवणं आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि या दिरंगाईमुळे ते नाराजसुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व पदांचा येथे मित्रांनो आढावा घेऊन सर्व प्रस्ताव प्राप्त करून घ्यावे अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे बघा पुढच्या वर्षीच्या ज्या जाहिराती जा 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 आहे त्यासाठी येथे चांगल्या येथे जाहिराती येऊ शकतात चांगली पदे राहू शकतात आणि याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे हे बघा इथे काय दिलं आणखी काही दिवसाची प्रतीक्षा रिक्त पदांची संख्या हजारोंच्या घरात आहे विभागांची संख्या जास्त असल्याने गुरुवार तीस सप्टेंबरपर्यंत सर्व विभागाचे प्रस्ताव येणे शक्य नाही पुढच्या काही दिवसात सर्व प्रस्ताव येतील त्यानंतर ते राज्य लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीकडे पाठवण्यात येईल असे सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले तर बघा लोकसत्ता या वृत्तपत्राने हे अधिकृत माहिती दिलेली आहे त्याबद्दल लोकसत्ताचे धन्यवाद आणि मित्रांनो जवळजवळ चार हजार पदाचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहे आणि जवळजवळ सात हजार पदांचे ये प्रस्ताव येणे बाकी आहे निश्चितच हे प्रस्ताव त्वरित मिळतील याची अपेक्षा करू आणि पुढच्या वर्षीसाठी मित्रांनो चांगली जाहिरात येणार आहे यामध्ये प्राथमिकरित्या एक माहिती प्राप्त झालेली आहे आणि सध्या व्हायरलसुद्धा होत आहे की जे राज्यसेवा आहे राज्यसेवासाठी आतापर्यंत दोनशे पदांसाठी मागणीपत्र आलेलं आहे दोन हजार एकवीससाठी म्हणजे दोन हजार एकवीससाठी जे दोन हजार वीसला परीक्षा होणार आहे त्यासाठी किंवा दोन हजार एकवीसला डिसेंबर महिन्यामध्ये जी जाहिरात येणार त्या पदभरतीसाठी दोनशे पदे असणार आहे आणि यामध्ये बघा मित्रांनो उपजिल्हाधिकारी आणि डी वाय एस पी ही पदेसुद्धा असणार आहे ही महत्त्वाची अपडेट मिळालेली आहे यामध्ये टॅक्स सुद्धा पाचशेपेक्षा सॉरी मित्रांनो क्लर्कच्या ज्या क्लर्कची जे एक्झाम आहे एम पी एस सीमार्फत मार्फत जाते त्यासाठी पाचशे प्लस वॅकन्सी आहे आणि टॅक्स असिस्टनसाठी सुद्धा येथे दीडशे प्लस वॅकन्सी आहे अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे आणि एस टी आय आणि ए एसओसुद्धा ए एसओसाठीसुद्धा जो आकडा आहे मित्रांनो तो चांगलाच आहे तर अशा प्रकारे तो ही जी माहिती प्राप्त झालेली आहे ही एक व्हायरल झालेली माहिती आहे शंभर टक्के कोणाला याविषयी कल्पना नाही पण तुम्हाला एक प्रकारे थोडी अपडेट मिळावी म्हणून मी इथे शेअर केलेली आहे की राज्यसेवेसाठी मित्रांनो कमीत कमी तरी दोनशे जागा आहे आणि यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण अनेक विभागांनी अजूनपर्यंत प्रस्ताव दिलेले नाही आहे राज्यसभेच्या अंतर्गत अनेक पदे मित्रांनो येतात आणि यासाठी अनेक विभागांनी अजूनपर्यंत प्रस्ताव पाठवले नाही ज्यांनी प्रस्ताव पाठवले त्यानुसार दोनशे पदे आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतर विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पदभरती येणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही दोन हजार बावीसच्या परीक्षासाठी चांगली तयारी सुरू करा ज्यांनी क्लास लावले नसेल त्यांनी चांगले क्लास लावा किंवा क्लास नाही लावली तरी चालते फक्त तुमचं जे रेफरन्स बुक आहे ते तुम्ही प्रॉपरली यूज करा आणि करंट अफेअर मेंटेन करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सब्सक्राइब अर चॅनल टू गेट मोल थँक्यू सो मच गेस